वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सगळी तयारी झाली आहे, बॅग बॅग भरल्यात. दादा गाडी घेऊन गेला गॅरेजला, ते काम काल रात्री झालं होतं. तशी एक क्लच प्लेटचं जे असतं सिलेंडर तो गेला होता, त्यामुळे तो बदलून नका आणायला गेला आहे. तो आला की मी निघणार सामान इथे भरणार गाडीत. आणि इथून 550 किलोमीटर आहे जळगाव भुसावळ, तिकडे कार्यक्रम असतो एक महाशिवरात्री म्हणून, तिकडे जा चाललो आहे 2 वर्षातनं. आता बघूया. फायनली दादा गाडी घेऊन आला घरी गॅरेजमधनं, धुतली आता गाडी मस्तपैकी, लय मळली होती. आणि आता जायचं, बॅग आहे तेवढे असे. गाडी सामान भरायचं, गाडी इकडे आणतात सामान आहे इकडे. दादा बस तर फायनली इथं एक बॅग, इथं ते मॅट आणि डिगीत सामान बसवले. मी निघालोय, दादा इथं असतोय, पप्पा इथं आहेत, काका इथं आहेत, नाही इथे इथे बसणार आता. भरले गणपती बाप्पा. दादाला म्हणणंच काय तर होती कस तर बर. मी असं मांडी घालून बसलोय असं समोर, आई इथं बसल्या, पप्पा इथं, काका इथं. गेट पडलंय म्हणून थांबलोय. आता आम्ही साताऱ्यापासनं म्हणजे मोरगाव आहे साताऱ्यापासनं 135 किलोमीटर, तिथं पोहोचलोय. आणि पक्का तिकडं गुराळ आहे तिथं समोर, तिथं गुळका काहीतरी आणाय गेलेत काकवी. दादाचं काय फोटो सेशन. आणि इकडं असा मुक्त गोट आहे. इकडं फोटो सेशन चाललंय. असं काय लोकेशन आहे इथं गोराळ आहे, तिथे एक आहे आणि इथे एक आहे. गुळ कसा बनतो ते बघायला चाललोय आम्ही आज, माहिती तिकडं पप्पा म्हणते बघायला. तुला फ्लेवर कसला फ्लेवर आहे गुळाला? हा गुळ आहे. गाडी तिथे लावले, हा रस्ता सातारवरून आला असं इकडून. आणि सनसेट होईल काही वेळात आता. तर आता गुळ घेतलाय काय. मी आता थांबलो डिझेल भरायला गाडीत, दादाचा फोन चाललाय. आणि हा इकडे रस्ता, हा इकडून आलाय पुण्यावरून नगर हायवे, हा नगर. आणि इथं थांबलो एचपी वर. काका आणि पप्पा बघतात काहीतरी. आम्हाला रात्री होणार आहे म्हणजे पहाटच होणार, 2-3 वाजणार आरामात. दादाचा फोन चाललाय. डिझेल टाकून झाले. तर आता बघूया पुढचा प्लॅन काय, म्हणजे नॉनस्टॉप जायचं की जेवण बिवून करून जायचं पुढं. कारण 3:15 आम्ही जेवणच निघालो होतो घरून. मग आता बघूया नॉनस्टॉप जायचं का कसं. कारण अजून इथून 440 किलोमीटर आहे, म्हणजे 340 सॉरी, तरी मॅपवर बघितले मी आत्ता. तर बघूया, आत्ता आलो आहे आम्ही चहा प्यायला. गाडी इथं लावली अशी, हायवे आणि इथं प्रेमाचा चहा. मग तयारच चहा असतो ना कोणाची. झालं आता फायनली
बसलोय. पप्पान काका हार बघतात किती रुपये काय काय काय. आता आम्ही बसलोय अहमदनगर आणि आता वाजले पावणे नऊ आणि आता बघूया 9 वाजले म्हटल्यावर मी 10 पर्यंत औरंगाबाद जरा पोंडा पाण्यात पहाटे पोहोचणार 3-4 वाजता. पोहोचल्यावर मग सांगतो तुम्हाला पुढचं काय असतं. परत आपण भेटणार आहे जाऊ थांबणार तो ह्या हॉटेलवर थांबलो आता जेवायला. गाडी पार्क केले आणि आता वाजले 10:15 आणि आम्ही औरंगाबाद असणार अजून 100-180 किलोमीटर आहे. म्हणजे आम्हाला अजून पहाटच होणार आहे अशी पोहोचायला. इथं असं प्रतापगडचं हे लावलंय. वेळ पण झालाय रात्रीच त्यामुळं असं एकदम सिम्पल ढाब्यात थांबलोय. काय नाव? साई सबोरी. आता वाजले 10:15 त्यामुळं हॉटेल तरी बऱ्यापैकी बंदच आहेत. तर आता जेवूयात आपण. हे बाज यायला बाज म्हणतात पंजे कंट्रोल मध्ये असलं असतं त्याच्यावर बसून जेवायचं. मधी फळी ठेवतात बसून जेवायचं त्याच्यावर. तर आता जेवण झालंय. लाईट लाईटच खाल्लंय दाळ भात. आणि आता आम्ही निघणार इथून आम्ही जाणार औरंगाबाद सिल्लोड जामनेर आणि मग भुसावळ तिथून फैजपूर आहे आपल्या गावाच नाव तिथल्या. इकडं पार्किंग आहे असं. तर आता आम्ही पोहोचलोय औरंगाबादच्या म्हणजे एंट्रान्सला. इथं ती दरवारे हायटेक फिल्म्स म्हणून कंपनी आहे कुठली तरी. इथं पोहोचलोय काहीतरी गाडीत. काय झालं उकळते उकळते मी कुल्फी आता मी संभाजीनगर मध्ये कुल्फी खातोय. लुक चेंज झाला म्हणतात. आता गाडी दादा झाला म्हणजे पप्पा येतो मी कसा झालो. काकांनी 10:15 पासून गाडी चालवतात. म्हणजे आता वाजले 11:30. हेवी ड्रायव्हर. तर आता आपण पोहोचलोय पहूर मध्ये. आता वाजलेत 2:15 रात्रीचे म्हणजे पहाटेचे 2:15 AM. मी काय झोपलो नाही. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपलोय. आणि इथून मुंबई 421 आहे. औरंगाबाद 115 एवढंच लिहिलं. इथं दादा पप्पा आणि काका इथं हमर जळगाव नेरी मुंबई असं लिहिलं इथं. आत्ता पप्पा चालवत होते. आता दादा चालवत पहूर ते फैजपूर डायरेक्ट नॉन स्टॉप. आणि मम्मी तर झोपलीच कधीपासनं. रस्ता अजिंठा घाटात खराब होता त्यामुळं वेळ झाला. 1 तास लेट झालो आम्ही म्हणजे रस्त्यामुळं. तर फायनली आत्ता आम्ही पोहोचलोय. किती वाजले आता? 4:15. आणि थांबले तिथे चहा प्यायला. म्हणजे त्याच गावात येऊन तिथेच थांबले चहा प्यायला.
Gara sunită. Gara sunită, alte ori. Gări de un căitean atras de nevec și de aia exact pe zonă. Am înceapă unită. Dar...